भारतीय सिने इंडस्ट्रीमधलं एक वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणजे राखी सावंत. काही ना काही कारणांमुळे कायम लाईमलाईटमध्ये राहणाऱ्या राखीचे आजवर अनेक वाद गाजले. तिच्या काही गाजलेल्या वादांविषयी जाणून घेऊयात या खास बातमीमध्ये. राखी सावंत पहिल्यांदा चर्चेमध्ये आली ते म्हणजे ती आणि मिका सिंग या दोघांमधील वादामुळे. मिकाच्या बर्थडे पार्टीमध्ये त्याने परवानगीशिवाय राखीच्या ओठांवर किस केलं. हा प्रकार पूर्ण कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. देशभर या घटनेची चर्चा झाली. शिवाय राखीने सुद्धा मिकावर मॉलेस्टेशनचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर राखीने त्याच्याशी मैत्री तोडली आणि पुन्हा ते दोघं जण कधीच एकत्र दिसले नाहीत. यानंतर राखीने राखिका स्वयंवर या रियालिटी शो मधून तिचा जोडीदार निवडण्याचं ठरवलं. इंडियन टेलिव्हिजनवर पार पडलेल्या या ग्रँड रियालिटी शो मध्ये तिच्याशी लग्न करण्यास उत्सुक असलेल्या अनेक मुलांपैकी कॅनडामध्ये राहणाऱ्या इलेश परजूनवालाची निवड तिने भावी नवरा म्हणून केली. पण काही काळाने तिच्या सतत लाईमलाईटमध्ये राहण्याच्या सवयीमुळे त्या दोघांमध्ये वाद होऊ लागले आणि राखीने ते लग्न मोडलं. त्यानंतर राखी अभिषेक अवस्थी या कोरिओग्राफर सोबत रिलेशनशिपमध्ये होती. अभिषेक तिला चीट करत असल्याचे आरोप तिने केले. त्यानंतर अभिषेकने मीडिया समोर येत अगदी सगळ्यांसमोर राखीची माफी मागितली. पण चिडलेल्या राखीनं सगळ्यांसमोर त्याच्या कानाखाली वाजवली. त्यांचं हे भांडण बराच वेळ गाजलं. त्यानंतर राखीचं आणखीन एक प्रकरण गाजलं, ते म्हणजे दीपक कलाल बरोबर. 2018 साली राखीनं सोशल मीडियावरती दीपक कलालशी लग्न करणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर लग्नाचं प्लॅनिंग ते हनीमून या सगळ्या गोष्टींवर चर्चा करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. इतकंच नाही तर एक प्रेस कॉन्फरन्स सुद्धा त्यांनी घेतली. अश्लील भाषा वापरत त्यांनी शेअर केलेले व्हिडिओज व्हायरल झाले होते. इतकंच नाही तर राखीने काही काळानं रितेश नावाच्या एका व्यक्तीशी लग्न केल्याचं जाहीर केलं आणि दीपक कलालने राखीने त्याच्याकडनं 4 करोड रुपये घेतल्याचं जाहीर करत वादग्रस्त विधानं केली. त्यानंतर सगळ्यात जास्त गाजलं ते राखीचा रितेश प्रकरण. राखीने रितेश नावाच्या व्यक्तीशी लग्न केल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं आणि लग्नाचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर शेअर केले. तिने बराच काळ रितेशचा चेहरा सोशल मीडियापासून लपवला. पण अखेर बिग बॉस हिंदी सीझन 15 राखीने सहभाग घेतला. पण या सीझन दरम्यानच त्यांच्यातील वाद उघड झाले. तर रितेशचं या आधीही लग्न झालंय आणि तो राखीला फसवतोय हे सुद्धा उघड झालं. त्यामुळे बराच काळ हा वाद सोशल मीडियावर रंगला. नंतर राखीने रितेशपासून डिवॉर्स घेतला. त्यानंतर बिग बॉस 16 साजिद खान सहभागी झाल्यामुळे अनेक अभिनेत्रींनी त्यावर आक्षेप घेतला. अभिनेत्री शर्लिन चोप्रानं विरोध केल्यानंतर राखीने तिला अश्लील शब्दामध्ये ट्रोल केलं. त्यामुळे शर्लिननं तिच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यामध्ये घेतलं. रितेशशी डिवॉर्स घेतल्यानंतर राखी आदिल खान दुरानीला डेट करायला लागली. बिग बॉस मराठी सीझन 4 बाहेर पडल्यानंतर तिने आदिलशी 7 लग्न केलं होतं असं जाहीर केलं. सुरुवातीलाच ही गोष्ट नाकारल्यानंतर काही काळानं आदिलने नातं स्वीकारलं. पण राखीने आदिलचे एका अभिनेत्रीशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप मीडियासमोर केला. इतकंच नाही तर मारहाणीची धमकी दिल्याप्रकरणी आणि आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार सुद्धा दाखल केली. सध्या आदिलवर कोर्टामध्ये केस सुरू आहे. त्याचबरोबर त्याच्यावर अनेक आरोप सुद्धा करण्यात आलेत. एकूणच काही ना काही कारणांमुळे राखी सतत प्रसिद्धी झोतामध्ये राहण्यामध्ये यशस्वी ठरतीये. राखीच्या या वादांवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबझ.